मित्रांनो एक अत्यंत खोडकर मुलगा आज खूपच शांत बसला होता आगगाडीच्या त्या लोखंडी खिडकीतून काहीतरी न्याहाळत होता झाडे मागे का जात आहेत मला थंडी कशामुळे वाचते कशाचा आवाज येत आहे कोणता प्रश्न आधी विचारावा अगदी असेच प्रश्न तुमच्या मनात येतात का जरा आठवा बरं नक्कीच येतात पण प्रत्येक प्रश्न आपण विचारतो असे नाही पण पडलेला प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर कसे मिळणार म्हणूनच उत्तर हवे असेल तर प्रश्न विचारावा आईबाबांना विचारा ताईदादाला विचारा शिक्षकांना विचारा अगदी न भीता बिनधास्तपणे प्रश्न विचारा टक कशाचा बरा आवाज येत आहे कोण बरं आलंय ओळखलेत ना मला मी प्रश्नचिन्ह जिथे प्रश्न पडतो तेथे मी असतोच आणि ही सगळी माझी मित्रमंडळी आली त्यामुळे मलाही येणं भाग पडलं तुमच्या मनातील कुठल्याही शंका माझा वापर करून विचारताना तुम्ही मुलांनो मी प्रश्नचिन्ह तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या शेवटी मी असतोच समोरील आंब्याचे चित्र पहा हे चित्र पाहून कोणते प्रश्न तुम्हाला सुचतायत तर मग विचारा प्रश्न या फळाचे नाव काय हे कशाचे फळ आहे आंब्याचा रंग कोणता आहे आंबा चवीला कसा असतो आंब्याचा आकार असाच का असतो मला आंबा खायला कधी मिळेल आंबा कुठून येतो आंब्याला फळांचा राजा का म्हणतात पपई एवढा मोठा आंबा मिळेल असं आंब्याचं झाड बनवता येईल का आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनवता येतील तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे चला बरं दिसणाऱ्या चित्रावर आपण प्रश्न तयार करू मुलाचे नाव काय असेल मुलीचे नाव काय असेल दोघे काय खेळत आहेत ते एकमेकांशी काय बोलत असतील मुलाच्या चेहऱ्यावर आनंद का बरं दिसतोय ते दोघे कोणत्या बागेत आले असावेत बागेत किती वाजता आले असावेत दोघे घरी कधी जाणार ते कोणाबरोबर बागेत आले आहेत ते अजून कोणकोणते खेळ खेळणार आहेत कोण जास्त जोरात झोका खेळत आहे अबब अजून अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात येतील ते लिहून ठेवा पण लिहिताना प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचे नाही हा पण प्रश्नचिन्ह फक्त शेवटीच काय ते सांगा बरं समोरील वाक्य पहा एक किती वेळ लागेल मला उशीर होतोय मदन म्हणाला आपण फिरायला कधी जायचे सांगा ना लवकर सांगायला कशाला पाहिजे दुसरे कोणी आहे का भीती वाटतीये कशामुळे कोणाची का आता काय सांगाल वाक्यात प्रश्न ज्या ठिकाणी विचारलाय जितक्या वेळी विचारला आहे तिथे तिथे प्रश्नचिन्ह बरो आहे बरोबर ना असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात येतात चला आपण एक खेळ खेळूया खे मी तुम्हाला एक वाक्य सांगणार त्या वाक्यातील प्रत्येक शब्द उत्तर होईल असा एक प्रश्न तयार करायचा प्रश्नाच्या पताका तुमच्या मदतीला आहेत त्यातील एक, -एक पताका घ्यायची आणि प्रश्न विचारायचा कोणी कधी कुठे काय वाक्य राजपुत्राने पहाटे वेलींच्या तळाशी फुलांचा सडा पडलेला पाहिला कोणी हा शब्द वापरून वाक्य तयार करा प्रश्न वेलींच्या तळाशी फुलांचा सडा पडलेला कोणी पाहिला तर उत्तर येते राजपुत्राने प्रश्न राजपुत्राने कधी वेलींच्या तळाशी फुलांचा सडा पडलेला पाहिला उत्तर येते पहाटे प्रश्न राजपुत्राने पहाटे कुठे फुलांचा सडा पडलेला पाहिला उत्तर येते वेलींच्या तळाशी प्रश्न राजपुत्राने वेलींच्या तळाशी काय पडलेला पाहिला उत्तर फुलांचा सडा अशा प्रकारे पताकामधील शब्द विचारात घेऊन आपण वाक्यातील प्रत्येक शब्द उत्तर होईल हे अनुभवले पहा या पताकांमधील प्रत्येक प्रश्नाचा शब्द लावून पाहिला तर आपल्याला वाक्यातील प्रत्येक शब्द उत्तर येतो आत्तापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले ते सोपे होते त्यांच्या उत्तरातून आपल्याला माहिती मिळत होती काही प्रश्न हे आपल्याला विचार करायला लावतात त्यांची उत्तरे शोधण्यासाठी अभ्यास करावा लागतो प्रयोग करावे लागतात जसे की का आणि कसे हे शब्द वापरून विचारलेले प्रश्न उदाहरणार्थ सह बघूया पाण्यात साखर का विरघळते आकाश निळे का दिसते दूध उतू का जाते वेगवेगळ्या भाज्या का खायच्या तव्यावर भासताना पोळी का फुकते मीठ कसे तयार करतात पिझ्झा कसा तयार करतात पाऊस कसा पडतो इंद्रधनुष्य कसे तयार होते काही प्रश्न आपल्याला नवीन कल्पना सुचण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ तर काय होईल जर तर हे शब्द वापरून सुचलेले प्रश्न याची उदाहरणे बघा आणि उत्तरे देताना तुम्ही सुचतील तेवढ्या कल्पना काढा मला पंख फुटले तर काय होईल ढगांना दोऱ्या बांधल्या तर काय करता येईल वीज गेली तर काय होईल शाळेला अचानक सुट्टी मिळाली तर काय करता येईल झाडे चालू लागली तर जर मला गणपती बाप्पा भेटला तर आपण काय शिकलो प्रश्न कौशल्य प्रश्न तयार करताना खालील शब्दांचा उपयोग करून प्रश्न विचारावा लागतो कोण काय कधी कुठे केव्हा कशाचा कुठून कोणता कसा का जर तर तर, तर काय होईल प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते जसे झाडे मागे का जात आहेत आता तुम्ही एक खेळ खेळायचा आवडीचा खेळ मनात एक पक्षी किंवा प्राणी आठवा त्या पक्षाला किंवा प्राण्याला अनुसरून भरपूर प्रश्न तयार करा उदाहरणार्थ चिमणी वाघ हत्ती गरुड ससा खालील कवितेच्या ओळी वाचा आणि प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा पहा माझी बाहुली छान किती सानुली माया मी लावली गाली कळी खुलली का कसे तर काय होईल हे प्रकार वापरून प्रत्येक पाच पाच प्रश्न काढा